आल्यापासून लोक फक्त समृद्धी महामार्गाचा अपघातच सांगतायत. बरोबर का नाही महाराज? खूप लोक मेले, खूप लोक मेले. काही मूर्ख लोक म्हणतात की समृद्धी महामार्ग हा शाप आहे, असं नाहीये महाराज. एवढा सुंदर पैसे खर्च करून शासनाने एवढा सुंदर गोड मार्ग बनवलाय, आणि क्षेत्र कोणतंही असू द्या महाराज, माच केला की त्याचा परिणाम भोगावाच लागतो महाराज. तुम्हाला सरकारने तुम्हाला 100 स्पीडनं चालायला सांगितलं ना, तुम्हाला असं वाटतंय का तुम्ही विमानच चालवताय काय का? आणि त्याच्यामध्ये काय त्या बिचाऱ्या रोडचा अपघात आहे का, त्या सिमेंटचा अपघात आहे का, त्या वाळूचा अपघात आहे, काही नाहीये. कारण नसताना प्रमाणापेक्षाही जास्त. आता लोक म्हणतात रोड खराब आहे, आणि कालच एक कंटेनरची धडक तुम्ही पाहिली असेल तुमच्या मोबाईलवर आले. बिचारे लोक हॉटेलमध्ये बसलेले होते, कंटेनर डायरेक्ट हॉटेलमध्ये गेला, इथं तुम्ही काय लावणार आहे? काही काही लोक तर म्हणतात समृद्धीनं प्रवासच करू नका. समृद्धीनं प्रवास करा, पण प्रवास करत असताना प्रवास सावकाश करा.